ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शरद पवारांचा सत्ताधारी मोदी सरकारवर आरोप, लाल किल्ल्यावरील धुडकुसावरून घेतला समाचार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडकूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन चौकशी केली, त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोक शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असा गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शेतीच्या बद्दलची बरी चर्चा देशाच्या आपण बघितलं. अजूनही देशामध्ये दिल्लीच्या जवळ जवळपास गेले 2.5 महिने काही शेतकरी पुन्हा जाण्याचा थंडीचा पावसाचा विचार न करता त्या ठिकाणी बसलेले. त्यांचं म्हणणं काय, त्यांचं म्हणणं फक्त एकच आहे की किमतीच्या संबंधीचं धोरण द्या व्यवस्थित. आम्हाला काही फुकट नको व्हायचं. त्या लोकांची माझ्याशी अनेकदा चर्चा होते आणि त्यांची मागणीच ही आहे. ते विशेषतः गहू आणि तांदूळ घेणारे शेतकरी ते महत्वाचं पीक आहे आणि आज त्या पिकाला खरेदी करण्याच्यासाठी केंद्र सरकारचं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाची संस्था आहे, अन्न महामंडळ, त्यांनी सगळी जबाबदारी घेतली पाहिजे आणि ते काम आम्ही लोकांनी कृषीमध्ये आणलं होतं. पंजाबमधला, हरियाणातला, उत्तर हिंदुस्थानातला, युपीचा सगळा गहू आम्ही खरेदी करत होतो. नॉर्थ ईस्ट मधला तांदूळ आम्ही खरेदी करत होतो. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने या खरेदी करण्याच्या संबंधीची वेगळी मतं मांडण्याला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम त्या भागातला शेतकरी विसरला आणि तो विसरला आणि तो आता म्हणतोय की किमान किमतीच्या संबंधीची कायदेशीर तरतूद केल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही. आणि आज अत्यंत वर्तमानपत्रात मी त्यांच्या प्रमुखाचे स्टेटमेंट वाचलं की किती महिने लागू आमची तयारी आहे. आपण बघतो आज तुम्ही त्या पंजाब आणि हरियाणा आणि उत्तर नॉर्थ युपीच्या लोकांचं जे तिथं आंदोलन चालू आहे ते आंदोलन जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गावातनं 10 लोकांची टोळी करतात. त्या टोळी येऊन तिथं बसायचं 10 दिवस. त्यांचे 10 दिवस संपले की दुसरी टोळी गावात तयार असते. ही जाते शेतीचं काम करायला, नवीन येते आणि तिथं निसर्ग येतात तसं नाही, तिथं स्वयंपाकाची तयारी आहे, रात्री मुक्कामाची तयारी आहे सगळ्या रस्त्यावर. अगदी आयावेळी सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी कुटुंब असल्या स्वयंपाक करण्याच्यासाठी येतात आणि तिथे 10,000, 20,000, 30,000, 50,000 कधी कधी 1,00,000 एवढे शेतकरी त्या ठिकाणी असतात. तर त्या मावळ्या तिथे सगळ्यांचा स्वयंपाक त्या ठिकाणी करत असतात आणि त्यांना 2 घास त्या ठिकाणी देत असतात आणि त्याचं म्हणणं एकच आहे की आम्हाला खरेदीची आणि मालाच्या किमतीची खात्री द्या, आम्हाला फुकट काय नको, आमच्या घामाची किंमत तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. अपेक्षा अशी आहे की केंद्राच्या सरकारने त्याचा विचार करावा. सांगितलं जातं की आम्ही सगळं करतो पण प्रत्येक शहरांचे घरच नाही आणि त्याच्यामुळे आज या प्रकारचा संघर्ष सुरू झाला आहे. आणि या संघर्षाचं वैशिष्ट्य कुठेही कायदा कोणी हातात घेतलेला नाही, एकदम शांततेने सगळं. कुठेही लाठीहारा करायची वेळ आली नाही. एक दिवशी गडबड काही लोकांनी केली पण ती गडबड करणारे खरे शेतकरी नव्हते, ते गडबड करून शेतकऱ्यांच्या आंदोलनांची बदनामी करणारा एक वेगळा वर्ग होता आणि त्याच्या पाठीमागं सत्ताधारी पक्षाचे काही घटक होते ही तक्रार आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळाली. पण अपेक्षा अशी की आज नवद्या याच्यातून काहीतरी एक प्रकारचा धडा केंद्र सरकार स्वीकारेल, शिकेल आणि यामध्ये अधिक लक्ष देण्याच्या बद्दलची काळजी घेईल. आता तुम्ही सांगा, काल पार्लमेंटमध्ये भाषण करताना आपल्याकडच्या एका सदस्याने सांगितलं की 10 वर्षामध्ये शरद पवार त्या ठिकाणी मंत्री होते, कधी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, कधी आंदोलन करायची वेळ आली
कधी लोक रस्ते महिना महिन्यावर हे कधी घडले नव्हतं. त्याचं कारण डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये शेती या प्रश्नाच्या संबंधी पूर्ण सत्तेचा वापर करून त्यांच्या पाठीशी उभं राहायचं या नीतीचा महत्वाचा भाग होता. आणि त्यामुळे असं कधी सरकार